नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल सिद्धार्थ कांबळे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या युट्यूब चॅनल वरती। तर पाहूया मित्रांनो, आज आपण बनवणार घरगुती पद्धतीने वेज चिली मंचुरियन। तर मित्रांनो, ही व्हिडिओ एंड पर्यंत पहा, पर ज्याने कोणी सबस्क्राइब केलेलं असेल तर ही प्लीज तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील। तर पाहूया, आज आपण पाहणार आहोत वेज चिली मंचुरियन। चला, सोयाबीन, कॉर्नफ्लॉवर, मैदा पीठ, कोबी चिरलेली, कांद्याची पात चिरलेली, गाजर, शिमला मिर्च, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो कॅचअप, अद्रक लसूण, चिरलेला कांदा, अद्रक लसूण, फरसबी, चिरलेली मिरची, सर्वात प्रथम आपण पाणी उकळेपर्यंत गरम करणार आहे। तर पाहू शकता पाणी उकळलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं आपण एक चमच मीठ टाकूया, मीठ ह्याच्यासाठी कारण सोयाबीनला टेस्ट येण्यासाठी आणि पाणी एकदम त्यात मुरण्यासाठी थोडा बहुत सोयाबीन ह्याच्यात टाकायचे। चांगले बॉईल करून घ्यायचे त्याला। हे 5 ते 6 मिनिटं हे हलवून घ्यायचं, जेणेकरून हे चांगले फुगतील। तर पाहू शकता तुम्ही चांगले भिजले आहे। आता हे एका ह्याच्या गाण्यामध्ये काढून काढायचे आणि चांगलं घट्ट हातातनं पिळून ह्याच्यातलं पाणी काढायचं। तर पाहू शकता तुम्ही हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून काढलंय आपण आणि ह्याच्यातलं पाणी सुद्धा काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकता बघा किती सॉफ्ट झालं बघा। तर चला आता आपण आता ह्याच्यानंतर आपण तेल गरम करूया। तर मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूया, 2 चमचा मैदा टाकूया, 1/2 चमचा टाकायचे, थोडं मीठ नकळत टाकायचे, नकळतच टाकायचं कारण का ज्याने पहिल्यांदा स्टार्टिंग आपण मीठ टाकलेलं आहे। चाट मसाला टाकतोय, गरम मसाला, थोडस मीठ आणि ह्याला आता तुम्ही मस्त मिक्स करून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कोट करून घ्यायचंय ह्याला, जेणेकरून तेलाचं सॉल्ट होत नाही म्हणून। पाहू शकता तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं फ्राय करण्यासाठी। आता आपण हे तेलात फ्राय करायचे, टाकायचे तेल, फ्राय करायचे जरा ह्याचा गोल्डन कलर येईपर्यंत जरा छान से फ्राय करून घ्यायचे। छान से एकदम हलून एकदम मस्त पैकी फ्राय करून घ्यायचे।
तांबडा कलर येई पण दे हलवून घ्यायचे जर कडक जर क्रम क्रंची वाटलं पाहिजे तर पाहू शकता याला तांबडा कलर आलेला आहे तर आपण एक काढू एका प्लेट मध्ये कडकी झाली आहे एका प्लेट मध्ये काढून ठेवायची तर आता आपण तेल गरम करून आता याच्यात आपण लसूण टाकूया आणि अद्रक टाकून घेऊया थोडासा चिरलेली मिरची कांदा टाक चिरलेला कांदा टाकून घ्या तर चांगलं गरम करून घ्या जेणेकरून जरा लाल कलर येईपर्यंत कोबी टाकून घेऊया चिरलेली कोबी चिरलेली कांद्याची पात गाजर शिमला मिर्च छान से एकदम मिक्स करून घ्यायचे चांगलं फ्राय करून घ्यायचे त्याचं तेलामध्ये हलकस टाकायचं आहे कारण का आपण सर्व स्टार्टिंगला आधी आपण टाकलेलं आहे थोडं मीठ टाकून घेऊ सोया सॉस टाकून घेऊ याच्यामध्ये सोया सॉस चिली सॉस आपण एक एक चमचच घेतलेले यामध्ये टोमॅटो कॅचअप सुद्धा टाकणार आहे आपण याच्यामध्ये हलवून घ्यायचं चांगलं चांगल्या प्रकारे आपण हलवून घ्यायचं तर आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार केली पाहू शकता पाणी थोडं मिक्स केले आणि ते टाकायचं थोडं जेणेकरून हे ठीक ग्रेव्ही होऊन जाईल ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण सोयाबीन टाकायचे बघा बघू शकता तुम्ही त्यात थोडं पाणी टाकतो आपण पाणी टाकूया आपण जेणेकरून हे ग्रेव्हीसाठी काय आता आपण त्याला कलरही सुटलाय ही आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे त्या कलरही छानसा सुटलाय ही आपली घरगुती डिश आहे तुम्ही पण ट्राय करू शकता सेम रेस्टॉरंट सारखीच दिसते तर तुम्ही पण सुद्धा ट्राय करू शकता ही घरी बसल्या खूपच इझी आहे
आणि घरी बसल्या बसल्या तुम्ही पण ट्राय करा, मला एकदम त्यामुळे तुम्हाला पण येऊन जाईल. तर पहा मित्रांनो, ही आता झाली तयार आपली. वेज चिली मंचुरियन सोयाबीनचा प्रकार आहे. हॉटेलमध्ये पण तेच घरातलं एकदम चांगलं असतं. घरीच बनवा. याच्यात थोडी शेजवी चटणी टाकू आणि आपली डिश झाली रेडी. काय करायचं बघा, खूपच छानशी डिश वाटते. तुम्ही पण ट्राय करा नक्की. बाय, टेक केअर.